सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची समाज माध्यमं, त्याच्यामध्ये फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, असे देशामध्ये 37 प्रकारचे असे समाज माध्यम आहेत की ज्याच्यामधून नागरिक एकमेकाशी संपर्क करत असतात, संवाद साधत असतात. तर ह्या समाज माध्यमाच्या माध्यमातून ही निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची पोस्ट नागरिकांनी कुठेही टाकू नये, त्याचबरोबर कुठल्याही स्त्रीचं चारित्र्य हनन होईल अशा प्रकारची पोस्ट कुठेही टाकू नये, आणि त्याचबरोबर आपली जी निवडणूक आयोग आहे आणि प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत यांची सुद्धा अपप्रतिमा होईल किंवा त्यांची अप्रचिती होईल किंवा त्यांचा अपमान होईल, त्यांची बदनामी होईल, की जेणेकरून ही प्रक्रिया राबवत असताना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तुमच्या पोस्टमुळे, तर याची सुद्धा लोकांनी त्याची खबरदारी घ्यावी. आणि कोणी असं समजू नये की आपण एखादी पोस्ट टाकली, फेसबुकवरती टाकली, व्हॉट्सअपवरती टाकली, ट्विटरवरती टाकली किंवा माझ्या इन्क्रिप्टेड क्लोज ग्रुप व्हॉट्सअपमध्ये जरी टाकली तर ती कुणालाही निष्पन्न करता येणार नाही, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, असं जर कुणाला वाटत असेल तर ही त्याची गैरसमजूत आहे. कारण का नेटचा तुम्ही ज्या मोमेंटला वापर केला त्या मोमेंटला तुम्ही सायबर क्रिमिनल जे कोण असतील किंवा जे असे जे काही अशा विचाराचे लोक असतील यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकतात, त्यांना अरेस्ट होऊ शकते, कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. थँक्यू, नमस्ते.